हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण किंगडम ॲनिमेलियाचे पुढचे फायलम शिकणार आहोत, फायलम ॲनॅलिडा, ऑर्थ्रोपोडा, मॉल्युस्का, एकायनोडर्माटा अँड हेमिकॉर्डेटा. या आधीचे जे चार फायलम्स आहेत त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा, आणि माझं चॅनल तुम्हाला जर का आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण बेल आयकॉन प्रेस केल्याशिवाय तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळणार नाहीत. ओके, चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. फिफ्थ फायलम, फायलम ॲनॅलिडा. Body of this animal is long, cylindrical and metametrically segmented. Annelida phylum मध्ये जे animals आहेत त्यांची बॉडी कशी आहे बघा, सिलेंड्रिकल आहे म्हणजेच सर्क्युलर पोर्शनमध्ये असणार आहे सिलेंडरसारखी, आणि लॉन्ग असणार आहे अँड मेटामॅट्रिकली सेगमेंटेड. आता मेटामॅट्रिकली म्हणजे काय, तर या डायग्राममध्ये बघा, हा अर्थवम आहे. अर्थवमच्या बॉडीवरती सेगमेंट्स आहेत आणि प्रत्येक सेगमेंट हा सेम साईजचा आहे. ओके, मग अशा सेगमेंट्सना काय म्हणतात, मेटामेट्रिकली सेगमेंटेड. ओके, मोस्ट ऑफ देम आर फ्री लिव्हिंग, मे बी मरीन ऑर फ्रेश वॉटर ड्विलर्स ऑर टेरेस्ट्रियल. आता ह्या ॲनॅलिडा फायलममधले भरपूर सारे ॲनिमल्स फ्री लिव्हिंग असतात. कधीकधी ते मरीन वॉटरमध्ये राहतात, कधीकधी फ्रेश वॉटरमध्ये राहतात, किंवा काही ॲनिमल्स टेरेस्ट्रियलसुद्धा असतात म्हणजेच जमिनीवरतीसुद्धा राहतात. ओके, दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल अँड ट्रिप्लोप्लास्टिक, बॉडी इज युकोइलोमेट. आता आपण चार्ट बघूया. फायलम ॲनॅलिडामध्ये सिमेट्री कशी आहे, बायलॅटरल सिमेट्री, आणि त्याच्यामुळे ते कसे असणार आहेत, ट्रिप्लोप्लास्टिक आणि बॉडी युकोइलोमेट. ओके, आता फायलम ॲनॅलिडानंतर सगळे ॲनिमल्स कसे असणार आहेत, बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रिप्लोप्लास्टिक आणि युकोइलोमेट. त्याच्यामुळे आता पुन्हा बघायचं नाही आपण ह्या चार्टमध्ये, डोळे बंद करून आपण हे दोन पॉईंट्स बाकीच्या सगळ्या फायलम्समध्ये लिहून टाकायचे. ओके, दे हॅव सिटे ऑर पॅरापोडिया ऑर सकर्स फॉर लोकोमोशन. सगळ्यात पहिलं लोकोमोशन म्हणजे काय, तर मूवमेंट. मूवमेंट करण्यासाठी फायलम ॲनॅलिडामधल्या ॲनिमल्सकडे काय काय असतं, एकतर त्यांच्याकडे सिटे असतं किंवा पॅरापोडिया किंवा सकर्स, या तीन ऑर्गन्सच्या मदतीने हे ॲनिमल्स लोकोमोशन करतात. फॉर एक्झाम्पल, ह्या डायग्राममध्ये अर्थवम आहे. अर्थवमकडे सिटे असतात. सिटे म्हणजे काय, तर त्याच्या बॉडीवरती छोटे छोटे हेअर्स असतात आणि त्या सिटेच्या मदतीने तो मूवमेंट करतो म्हणजेच लोकोमोशन करतो. ओके, ह्या डायग्राममध्ये नेरीस आहे. याच्या बॉडीवरती तुम्ही बघितलं तर छोटे छोटे पाय आहेत. ओके, दोऱ्यासारखे पाय आहेत आणि त्या पॅरापोडियाच्या मदतीने तो काय करतो, मूवमेंट करू शकतो. ह्या डायग्राममध्ये लीच आहे. या लीचचं जे माऊथ आहे त्या माऊथ लाच सकर म्हणू शकतो आपण, आणि त्या सकरच्या मदतीने हा लीच मूवमेंट करतो. ह्या लीचला आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये सुद्धा यूज केलं जातं. ओके, दीज ॲनिमल्स आर आयदर हर्मॅफ्रोडाईट ऑर युनिसेक्शुअल. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं हर्मॅफ्रोडाईट म्हणजे काय, तर एकाच ॲनिमलमध्ये दोन्ही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स एकाच ऑर्गॅनिझममध्ये असतात, त्याला काय म्हणतात, हर्मॅफ्रोडाईट, ऑर दे आर युनिसेक्शुअल. आणि कधीकधी हे ॲनॅलिडामधले ॲनिमल्स युनिसेक्शुअलसुद्धा असतात, म्हणजे दोन वेगळेवेगळे ॲनिमल्स असतात, मेल ॲनिमल वेगळा आणि फिमेल ॲनिमल वेगळा. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ॲनॅलिडामध्ये ॲनिमल्स कसे असतात, एकतर हर्मॅफ्रोडाईट असतात किंवा काही ॲनिमल्स युनिसेक्शुअल आहेत. ओके, ह्याचे एक्झाम्पल्स आहेत अर्थवर्म, लीच, नेरिस, एक्सेट्रा. फायलम ऑर्थ्रोपोडा. ऑर्थ्रोपोडा हा वर्ड ग्रीक वर्ड आहे आणि त्याचा अर्थ काय आहे तो आपण आधी बघूया. ऑर्थ्रो मीन्स जॉईंट अँड पोडा मीन्स फूट. ओके, म्हणजेच काय, जॉईंट, फूट. याच्यावरून ह्या फायलमला नाव दिलं गेलं आहे ऑर्थ्रोपोडाज. ओके, प्लॅनेट अर्थ हॅज हायएस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम धिस फायलम. आता संपूर्ण अर्थवरती ऑर्थ्रोपोडा फायलममधले जे ॲनिमल्स आहेत ते सगळ्यात हायएस्ट नंबरमध्ये आहेत, म्हणजेच आपण म्हणू शकतो की सगळ्यात जास्त ॲनिमल्स हे ऑर्थ्रोपोडामधले अर्थवरती प्रेझेंट आहेत. ओके, दीज ॲनिमल्स हॅव जॉईंटेड ॲपेंडेजेस, हेन्स कॉल्ड ॲज ऑर्थ्रोपोड्स. आता जॉईंटेड ॲपेंडेजेस म्हणजे काय ते बघूया. इथे डायग्राममध्ये बघा, हा स्पायडर आहे. या स्पायडरचे जे लेग्स आहेत ते जॉईंट झालेले आहेत बघा,
याच्या आधीच्या फायलममध्ये तुम्ही जर का बघितलं तर सगळे वर्म्स आणि स्पॉन्जेस होते, त्यांना कुठलेही जॉईंट नव्हते, एक सिंगल बॉडी होती. आता ऑर्थ्रोपोडाच्या फायलममधून काय सुरू झालं आहे, इथे जॉईंटेड अपेंडेजेसची सुरुवात झालेली आहे. ओके, हेन्स त्यांना काय म्हटलं आहे, ऑर्थ्रोपोडाज, जॉईंट फूट. ओके, बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज ट्रिप्लोब्लास्टिक, बायोलॅटरली सिमेट्रिकल, युकोलोमेट अँड सेगमेंटेड. आता ह्या जे आर्थ्रोपोडा फायलममधले ॲनिमल्स आहेत त्यांची बॉडी कशी आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे, बायोलॅटरली सिमेट्रिकल आणि युकोलोमेट. हे तीन पॉईंट्स आता सगळ्या फायलम्समध्ये सेम येणार आहेत, हे आपण ॲनेलिडामध्ये पण शिकलो. प्लस फायलम ऑर्थ्रोपोडामधल्या ॲनिमल्सची बॉडी सेगमेंटेडसुद्धा असते. ओके, ॲनेलिडा मेटामेट्रिकली सेगमेंटेड आणि ऑर्थ्रोपोडा ओनली सेगमेंटेड. Chitinous exoskeleton is present around their body. These animals are unisexual. आता chitinous म्हणजे काय, तर हा एक सबस्टन्स आहे, याच्यापासून ह्या ऑर्थ्रोपोडा फायलम्समधल्या ॲनिमल्सचं एक्झोस्केलेटन तयार होतं. एक्झोस्केलेटन म्हणजे काय, तर ह्याला आपण एक्सटर्नल कवरिंग ऑफ बॉडी म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, ह्या इमेजमध्ये कॉक्रोच आहे, हा जो ब्राउनिश पार्ट आहे तो आहे एक्झोस्केलेटन आणि जो व्हाईटिश पार्ट आहे तो आहे बॉडी. ओके, आता ही जी कॉक्रोचची बॉडी आहे ती ह्या एक्झोस्केलेटनच्या आतमध्ये प्रोटेक्टेड असते, आणि हे जो ब्राउनिश पार्ट आहे तो कशापासून बनलेला असतो, तर chitinous सबस्टन्सपासून. ओके, दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. आणि ह्या ऑर्थ्रोपोडा फायलममधले ॲनिमल्स कसे आहेत, युनिसेक्शुअल आहेत, म्हणजेच दोन वेगळे ॲनिमल्स असतात, मेल ॲनिमल वेगळा आणि फिमेल ॲनिमल वेगळा. ओके, ह्याचे एक्झाम्पल्स आहेत क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पियॉन, मिलिपेड, सेंटीपेड, कॉक्रोच, बटरफ्लाय, हनीबी एक्सेट्रा. सेवन्थ फायलम, फायलम मॉल्युस्का. मॉल्युस्काचा अर्थ असतो सॉफ्ट बॉडी. ओके, म्हणजे ह्या मॉल्युस्का फायलममध्ये जे ॲनिमल्स असणार आहेत त्यांची बॉडी कशी असणार आहे, सॉफ्ट असणार आहे. ओके, देअर बॉडी इज सॉफ्ट अँड स्लिमी, दस कॉल्ड ॲज मॉल्युस्का. त्यांची बॉडी कशी आहे, सॉफ्ट आणि स्लिमी. स्लिमी म्हणजे आपण स्टिकी म्हणू शकतो किंवा स्लिपरी म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या मॉल्युस्का फायलममधल्या ॲनिमलला आपण जर का हातात घेतलं तर तो इझिली आपल्या हातातून सटकून जाऊ शकतो, त्यालाच काय म्हणतात, स्लिमी. ओके, दीज ॲनिमल्स आर सेकंड लार्जेस्ट फायलम इन ॲनिमल किंगडम. संपूर्ण ॲनिमल किंगडममध्ये हा सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. दे आर ॲक्वेटिक ऑर टेरेस्ट्रियल, मोस्ट ऑफ देम आर मरीन बट फ्यू आर फ्रेश वॉटर ड्विलर्स. आता हे मॉल्युस्कामधले ॲनिमल्स एकतर कधीकधी ॲक्वेटिक असतात किंवा टेरेस्ट्रियल, म्हणजे जमिनीवरतीसुद्धा राहणारे असतात. पण जर का ॲक्वेटिक असतील तर त्यातले मोस्ट ऑफ द ॲनिमल्स मरीन वॉटरमधले असतात, म्हणजेच खाऱ्या पाण्यातले, आणि काही फ्रेश वॉटर ड्विलर्स, म्हणजेच गोड्या पाण्यातले. ओके, देअर बॉडी इज युकोलोमेट, नॉन सेगमेंटेड अँड सॉफ्ट. आता इथे पुन्हा सॉफ्ट लिहायची गरज नाही आहे. Their body is eucolomate and non-segmented. Next point काय आहे, they show bilaterally symmetry and triploblastic. हे दोन पॉईंट मी सारखे का वाचून दाखवते, कारण तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत, सेम आहेत. ओके, देअर बॉडी इज डिवायडेड इन टू थ्री डिव्हिजन्स, हेड, फूट अँड विसरल मास्क. आता ह्या फायलममधल्या ॲनिमल्समध्ये बॉडीचे ऑर्गन्स डिवाईड व्हायला लागलेत. बघा, हेड तयार झालं आहे, त्यानंतर फूटसुद्धा आहेत आणि विसरल मास्कसुद्धा प्रोड्यूस झालेत. आता विसरल मास्क म्हणजे काय बघूया, ह्या डायग्राममध्ये बघा, ही शेल आहे, ह्या शेलला ओपन केल्यानंतर आपल्याला जे सॉफ्ट मटेरियल दिसतं त्यालाच काय म्हणतात, विसरल मास्क. ओके, आता हे विसरल मास्क कवर केलेलं असतं मॅन्टलने. ओके, आणि ते मॅन्टल काय करतं, एक हार्ड सबस्टन्स सिक्रीट करत असतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कॅलरियस शेल. ओके, आता इथे डायग्राममध्ये बघा, हा विसरल मास्क आहे आणि त्या विसरल मास्कवरती कवर आहे ज्याला आपण शेल म्हणतो, आणि ते शेल कशापासून सिक्रेट झालेलं असतं, तयार झालेलं असतं, तर ह्या मॅन्टेलपासून. ओके, द शेल मे बी एक्सटर्नल, इंटरनल ऑर इवन ॲबसेंट इन सम केसेस. कधी कधी काही ॲनिमल्समध्ये हा शेल जो आहे तो एक्सटर्नल असतो, म्हणजेच बॉडीच्या बाहेर असतो, कधी कधी बॉडीच्या आतमध्ये सुद्धा असतो, ऑर इवन ॲबसेंट, आणि कधी कधी काही ॲनिमल्समध्ये शेल प्रेझेंट नसतोसुद्धा. ओके, दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. आता इथे परत ह्या फायलममधले ॲनिमल्स कसे आहेत, युनिसेक्शुअल, म्हणजे सेपरेट ॲनिमल्स असणार आहेत, मेल ॲनिमल वेगळा आणि फिमेल वेगळा. ओके, इथे एक्झाम्पल्स बघा, बायवॅल्व जे म्हणजे शिंपले, स्नेल अँड ऑक्टोपस. ओके, फायलम एकायनोडर्माटा. एकायनोडर्माटा हा वर्ड ग्रीक वर्ड आहे, याचं मिनिंग काय आहे, एकायनो मीन्स स्पायनी आणि डर्मा मीन्स स्किन. ओके, आता स्पायनी म्हणजे काय, काटेरी. ओके, मग ह्या ॲनिमल्सची स्किन कशी आहे, स्पायनी आहे, काटेरी आहे, म्हणून त्यांना काय म्हटलं आहे, इकॅनो डर्मॅटा. कॅल्शिरियस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी, हेन्स कॉल्ड ॲज
एकॅनोडर्म्स. आता कॅल्शिरियस म्हणजे काय, तर कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेले स्पाइन्स, काटे, हे त्यांच्या बॉडीवरती प्रेझेंट असतात, म्हणून त्यांना काय म्हटलं आहे, एकॅनोडर्म्स. दे आर मरीन, हे सगळे ॲनिमल्स मरीन वॉटरमध्ये राहणारे असतात. बॉडी शो, आता इथे व्यवस्थित लक्ष द्या, मी काय सांगितलं होतं, सगळे ॲनिमल्स आता कसे असणार आहेत, बायलॅटरली सिमेट्रिकल आणि ट्रिप्लोब्लास्टिक, पण इथे थोडंसं डिफरंट आहे. काय आहे बघा, बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल इन लार्वा स्टेज, दस आर ट्रिप्लोब्लास्टिक. आता लार्वा स्टेज म्हणजे काय, तर इथे डायग्राममध्ये बघा, ह्या डायग्राममध्ये स्टारफिश दाखवलेलं आहे आणि त्याच्या बाजूला त्याची लार्वा स्टेज दाखवलेली आहे, ओके. आता ही लार्वा स्टेज कधी असते, ज्यावेळेस स्टारफिश नवीन जन्म घेतो त्यावेळेस तो सगळ्यात पहिलं लार्वा फॉर्ममध्ये असतो आणि त्याच्यानंतर तो हळूहळू ग्रो होऊन स्टारफिश तयार होतो, ओके. मग ज्यावेळेस हा स्टारफिश लार्वा स्टेजमध्ये असतो त्यावेळेस तो कुठली सिमेट्री शो करतो, बायलॅटरल सिमेट्री. आता इथे डायग्राममध्ये बघा, जो लार्वा आहे त्याला जर का आपण बरोबर सेंटरमधून कट केलं तर त्याचे दोन आपल्याला हाफ पार्ट मिळणार आहेत, ओके. म्हणून तो लार्वा स्टेजमध्ये बायलॅटरल सिमेट्री शो करतो आणि स्टारफिश ज्यावेळेस अडल्ट होतो त्यावेळेस तो रॅडियल सिमेट्री शो करतो, ओके. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, एकॅनोडर्माटा फायलममधले ॲनिमल्स दोन सिमेट्री शो करतात, एक बायलॅटरल सिमेट्री लार्वा स्टेजमध्ये आणि दुसरी रॅडियल सिमेट्री अडल्ट स्टेजमध्ये, ओके. दे आर यू सिलोमेट, दे हॅव ट्यूब फिट फॉर लोकोमोशन अँड ऑल्सो फॉर कॅप्चरिंग प्रेई. आता त्यांच्याकडे ट्यूब फिट असतात कशासाठी, एक तर लोकोमोशनसाठी म्हणजेच मुवमेंट करण्यासाठी, आणि ते त्याच्यापासून प्रेईसुद्धा कॅप्चर करतात म्हणजे त्यांचं फूडसुद्धा कॅप्चर करतात, ओके. सम आर सेडेंटरी ॲनिमल्स. आता सेडेंटरी म्हणजे मी सांगितलं होतं फायलम पॉरिफेरामध्ये, सेडेंटरी म्हणजे काय सांगितलं होतं मी, एका ठिकाणी राहणारे, ओके. दे आर मोस्टली युनिसेक्शुअल. आता हे ॲनिमल्स मोस्टली युनिसेक्शुअल असतात. ह्यांचे एक्झाम्पल्स आहेत स्टारफिश, सी अर्चिन, ब्रिटल स्टार आणि सी कुकुंबर, ओके. फायलम हेमिकॉर्डेटा, हेमिकॉर्डेटा म्हणजे काय, हाफ कॉर्डेट, ओके. कॉर्डेट म्हणजे काय सांगितलं होतं, ज्यांच्या शरीरामध्ये व्हर्टिब्रल कॉलम असतो म्हणजेच पाठीचा कणा, त्यांना काय म्हणतात, कॉर्डेट म्हणतात. आता हे हेमिकॉर्डेटामधले कसे आहेत, हाफ कॉर्डेट, म्हणजे ज्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे, नोटोकॉर्ड, ओके. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं नोटोकॉर्ड म्हणजे काय, इथे बघा डायग्राममध्ये हा जो मिडलवाला लाईन आहे दॅट इज नोटोकॉर्ड, ओके. ह्याला आपण काय म्हणू शकतो, तर आपला जो पाठीचा कणा असतो व्हर्टिब्रल कॉलम त्याचा इनिशियल स्टेज म्हणू शकतो, म्हणजे सुरुवातीची स्टेज, अंडर डेव्हलप्ड व्हर्टिब्रल कॉलम असंसुद्धा आपण ह्या नोटोकॉर्डला म्हणू शकतो, ओके. बॉडी इज डिवायडेड इन टू थ्री पार्ट्स, प्रोबॉसिस, कॉलर अँड ट्रंक, ओके. ह्या हेमिकॉर्डेटामधल्या ॲनिमल्सची बॉडी थ्री पार्ट्समध्ये डिवाईड झाली आहे, प्रोबॉसिस, कॉलर अँड ट्रंक. आता इथे डायग्राममध्ये बघा, हा बोलॅनोग्लॉसिस आहे, तर ह्याचा जो माउथचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज प्रोबॉसिस, त्यानंतर माउथच्या नंतर जो नेकचा पार्ट आहे त्याला काय म्हटलं आहे, कॉलर, आणि त्याच्या खाली संपूर्ण ट्रंक आहे, ओके. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन प्रोबॉसिस रिजन. आता हा जो वरचा माउथवाला रिजन आहे प्रोबॉसिस, तेवढ्याच रिजनमध्ये फक्त नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो आणि म्हणून त्यांना काय म्हटलं आहे, हेमिकॉर्डेटा, ओके, हाफ कॉर्डेट. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲकॉन वर्म्स, ह्यांना अजून काय म्हटलं आहे, ॲकॉन वर्म्ससुद्धा म्हटलं आहे. हे फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाऊ शकतं. हेमिकॉर्डेटा आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲकॉन वर्म्स, ओके. दे आर मरीन अँड लिव्ज इन बरोज इन सँड. हे सगळे ॲनिमल्स कुठे असतात, खाऱ्या पाण्यामध्ये म्हणजेच समुद्रामध्ये असतात, आणि ते राहतात कसे, तर समुद्राच्या तळाशी जी सगळी वाळू असते, सँड असते, त्याच्यामध्ये होल करून हे ॲनिमल्स राहतात. दे हॅव वन टू मेनी फॅरँजियल गिल स्लिट्स. आता त्यांच्याकडे रेस्पिरेशनसाठी एक किंवा एकापेक्षा जास्त फॅरँजियल गिल स्लिट्स असतात, ओके. दे आर युनिसेक्शुअल ऑर हर्माफ्रोडाईट. मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये हर्माफ्रोडाईट म्हणजे काय, तर एकाच ॲनिमलमध्ये दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स असतात, फिमेल आणि मेल, किंवा युनिसेक्शुअल म्हणजे काय, तर दोन वेगवेगळे ॲनिमल्स असतात, मेल ॲनिमल वेगळा आणि फिमेल ॲनिमल वेगळा. ह्याचे एक्झाम्पल्स आहेत बॅलनोग्लॉसिस आणि सॅकोग्लॉसिस. समोर स्क्रीनवरती मी तुम्हाला काही डायग्राम्स दिल्यात, ह्या डायग्राम्स इम्पॉर्टंट आहेत, ह्या एक्झाममध्ये तुम्हाला लेबल करण्यासाठी येतात, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा, ओके. आय होप तुम्हाला आजचे फायलम्स व्यवस्थित कळले असतील.
कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.